आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी चांगल्या मार्काने सुद्धा पास झाले. त्यानंतर प्लस मला एम कॉम करायचं होतं, तर माझा एम कॉमला सुद्धा मी रजिस्ट्रेशन केलं होतं, तर माझा तिथे सुद्धा नंबर लागलेला होता शिवाजी कॉलेजला परभणीच्या. तर पण असं झालं का भाऊजी म्हटले बस झालं, आपल्यामध्ये काही जास्त शिकू देत नाही काही नाही. हॅलो फ्रेंड्स, मी आहे जया, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या न्यू व्लॉग मध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझी ती 2 नंबरची ताई आहे मी तिच्या सोबत ओळख करून देणार आहे आणि तिचे मिस्टर कोण आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मग मी ताई आणि भाऊजीची ओळख करून देते. आहे आमचे भाऊजी, हाय करा भाऊजी. आणि ही आहे ताई, ही माझी 2 नंबरची ताई आहे आणि तिला 2 मुलं आहे, 1 मुलगा आणि 1 मुलगी. ही आहे अक्षरा. ही कोण आहे, कितवी आहे अक्षरा तू? 8वीला. हा अक्षरा जेव्हापासून म्हणजे जन्मली होती ना तेव्हापासून मी ताईकडे यायचे बरं का. आणि अक्षरामध्ये माझा खूप जीव आहे, ती पण मला खूप लावती कारण की लहानपणापासून मी तिला सांभाळलेलं आहे. आणि आकाश जो आहे तो सुद्धा छोटा असताना मी त्याला शाळेत सोडवायला जायचे आणि सुट्ट्यांमध्ये मी ताईकडे जास्त राहिलेले आहे. आणि यांच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण इथे झालेलं आहे, नाही तर हे नसते तर माझं शिक्षण सुद्धा झालं नसतं कारण की माझ्या पप्पांनी मला काही रूम करून राहू दिलं नसतं. आमचं तर गाव खेड आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे, एवढं काही सिटी नाही. तिथे होतं 12वीपर्यंत कॉलेज, पण मला ग्रॅज्युएशन करायचं होतं त्यामुळे मी इकडं आले जिंतूरला म्हणजे कॉलेज करण्यासाठी. आणि ताई भाऊजींनी मला छान सपोर्ट केला, मी त्यांच्याकडे राहिले, त्यांच्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं. प्लस मला इथे रूमसुद्धा होती राहण्यासाठी अभ्यासासाठी. आणि खूप छान आहे भाऊजी, खरंच खूप छान स्वभावाचे माझे भाऊजी. माझ्या काकांसारखे आहे, जसे मला काका नाही पण माझे भाऊजी जे आहे दोन्ही पण औरंगाबादचे आणि जिंतूरचे, ते आम्हाला खूप मुलीसारखं मानतात आणि करतात सुद्धा. तर फ्रेंड्स, ताईमुळे खरंच माझं शिक्षण पूर्ण झालं. मी पहिले 6 महिने अपडाऊन केलं पण नंतर माझ्याकडून एवढं होत नव्हतं, तसं आमचे पप्पा फ्री होते पण माझं ग्रॅज्युएशन पर्यंत नसतं झालं शिक्षण, 12वीपर्यंत झालं असतं. कारण की कॉलेज पण आमच्या गावात नव्हतं ग्रॅज्युएशन पर्यंत, पण माझी इच्छा होती का मी ग्रॅज्युएशन करावं. आणि मग माझं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण झालं कारण की मी दिवाळी नंतर म्हणजे 11वी झाली, 11वी अपडाऊन मी 6 महिने केलं आमच्या गावाकडून. त्यानंतर मी ताई आणि भाऊजीकडे शिकायला राहिले. ताई म्हणजे भाऊजी म्हणायचे का अपडाऊन करण्यापेक्षा तू इथे राह, आहे रूम पण आहे. आणि माझे पप्पा वगैरे पण म्हणजे यायचे मला भेट द्यायला. आणि जिंतूर आणि बामणीमध्ये एवढं काही अंतर नव्हतं, तर अशा पद्धतीने माझं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण झालं. मी बी कॉम घेतलं होतं म्हणजे कॉमर्स घेतलं, त्यानंतर 11वी 12वी झालं आणि मी ताईकडेच राहिले. त्यानंतर पुढे सुद्धा मी ऍडमिशन घेतलं बी कॉमला आणि माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी चांगल्या मार्काने सुद्धा पास झाले. त्यानंतर प्लस मला एम कॉम करायचं होतं, तर माझा एम कॉमला सुद्धा मी रजिस्ट्रेशन केलं होतं, तर माझा तिथे सुद्धा नंबर लागलेला होता शिवाजी कॉलेजला परभणीच्या. तर पण असं झालं का भाऊजी म्हटले बस झालं, आपल्यामध्ये काही जास्त शिकू देत नाही काही नाही. तर पप्पांची इच्छा होती तशी, पप्पा म्हणे तुला शिकायचं असेल तर शिक, पण परभणी ते जिंतूर अपडाऊन करणं काही सोपं नव्हतं कारण की इथून तिथे 50 किलोमीटर 40 किलोमीटर हा 40 किलोमीटर होतं. तर ताई पण नको म्हटली, मग नंतर पप्पाचा असा विषय झाला नको, नाहीतर माझा फ्रीमध्ये नंबर लागला होता आणि ऍडमिशन सुद्धा माझं झालं असतं शिवाजी कॉलेजला. पण पैशाचा पण थोडासा प्रॉब्लेम होता आणि मला पर्सेंटेज छान आले होते, माझा रिझल्ट पण छान लागला होता बीकॉमचा, तर माझा फर्स्ट लिस्टला सुद्धा नंबर लागला होता. पण मला नंतर कळालं का माझा म्हणजे मला तिसरी लिस्ट जेव्हा लागली ना लिस्ट, त्यावेळेस मला कळालं का माझा नंबर लागला होता इथे. म्हणजे माझा क्लासमेटच राहत होता, त्याने मला सांगितलं का तुझा नंबर लागला असं तसं, तू ऍडमिशन घेतलं नाही का. पण त्यानंतर मी कॉलेजला गेले तर दुसऱ्या म्हणजे आम्ही तिसऱ्या लिस्टला गेलो तर ते बोलले तुम्हाला लवकर यावं लागलं असतं, तुम्ही आले नाही. तर ते सर म्हटले आता होऊ शकत नाही, तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यावं लागेल. पण माझं काही झालं नाही आणि फीस पण खूप जास्त होती आणि पप्पा पण नंतर नको बोलले, मग माझं कॅन्सल झालं एम कॉम माझं केवळ त्यामुळे राहिलं, नाही तर माझं फ्रीमध्ये ऍडमिशन झालं असतं, मला एवढे पैसे सुद्धा लागले नसते. पण जाऊ द्या, माझं एम कॉम झालं नाही पण बी कॉम तर झालेलं आहे. आता मी तुम्हाला ताईचं घर दाखवते, तर चला मग मी सुरुवात करते घर दाखवायला. फ्रेंड्स, हे आहे ताईचं घर, तुम्ही बघू शकता हे छोटं गेट आहे मध्ये जाण्याचं आणि हे मेन डोअर आहे आणि याचं बांधकाम आता झालेलं आहे, त्यामुळे कलर आणि हॉलची फरशी बाकी आहे, मधलं तर त्यांनी अगोदरच बांधलेलं होतं. आणि हे छोटं डोअर आहे मध्ये मध्ये जाण्याचं आणि हे हॉलचं आहे, इकडून सुद्धा फक्त ग्रिल बसवायची आहे आणि इकडे तर मध्ये जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहे. ही छोटीशी बोर्ड ठेवलेली आहे आणि ताई आमची काय करत आहे आवरत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते ह्या बोळीमधून म्हणजे ह्या गल्लीतून आलं का लगेच इकडल्या साईडनं आहे डोअर. म्हणजे हे हॉलचं डार मी तुम्हाला जे दाखवलं होतं ते इथे इथे आहे, म्हणजे इकडनं दिसतच तुम्हाला दिसत पण असेल. हे आहे ताईचं हॉल आणि कलर आणि फरशी हे 3 कामच बाकी आहे. आणि
आपल्या विंडोज बाकी आहेत. हे आहे बाहेर जाण्याचं डोर. तुम्हाला मी बाहेर समोरून दाखवलंच होतं. असा छोटासा आणि सुंदर हॉल आहे. बसवल्यानंतर तो खूप छान वाटेल. आणि फक्त आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे. आणि हे वरती जाण्याच्या पायऱ्या आहे. तिकडनं वरती जायचंय. आणि मी तुम्हाला वरती सुद्धा दाखवणार आहे. सगळ्यात पहिले मी दाखवते ताईचं किचन. तुम्ही बघू शकता. आणि ताईनी कपडे धुण्यासाठी इथे केलेलं आहे मोठा स्पेस. छान कपडे धुता येतात मोकळं. आणि इथे सुद्धा त्यांचं काम बाकी असल्यामुळे इथे गट्टू ते बसवणार आहेत भाऊजी. आणि त्यानंतर हे आहे ताईचं किचन. आणि टी व्ही इथेच ठेवलेला आहे कारण की हॉलचं काम बाकी राहिलेलं आहे थोडंसं फरशा, त्यामुळे इकडे आणून ठेवला होता. आणि हे बांधकाम जे आहे ते खूप जुनं म्हणजे खूप वर्षांपूर्वीच आहे. ताई किती वर्ष झाले याला? हा हे बांधकाम जे आहे ते 10-12 वर्षांपूर्वीच झालेलं आहे. पण हॉलचं बाकी होतं तर भाऊजींनी ते सुद्धा केलेलं आहे. आता फरशा झाला की तिकडलं हॉल सुद्धा तयार होईल. आणि हे आहे ताईचा छोटासा किचनवटा. ही किचनवट्याच्या वरची खिडकी. आणि हे रॅक. आणि बघा फ्रेंड्स ताईकडे किती सारे डब्बे आहेत वरती सुद्धा. आणि ह्या ताईचं जे काम आहे एकदम स्वच्छ आणि टापटीप आहे. तुम्हाला डब्यावरून कळतच असेल किती स्वच्छ डब्बे आहेत आणि किती सारे डब्बे आहेत. आणि ताईचं देवघर तर बघा किती सुंदर आणि किती सुशोभित आहे. बघू शकता तुम्ही. ताईला एवढी आवड आहे ना पूजा वगैरे करण्याची इथे. आणि किती छान आहे देवघर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इकडलं सुद्धा रॅग बघा किती छान आहे. भरण्या वगैरे व्यवस्थित लावलेले आहे. देवाचंच रॅग आहे. हा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझे बेडरूम. म्हणजे हॉल मधून किचन मध्ये अजून साईड साईड ना दोन बेडरूम. पहिले किचन, नंतर परत इकडे एक बेडरूम, तिकडे एक बेडरूम, अशा दोन बेडरूम. ही आहे माझी छोटीशी बेडरूम. मी इथेच राहायचे, इथेच अभ्यास करायचे. आणि हे माझं टेबल. भाऊजीने मुद्दाम म्हणे का तुला काम येईन अभ्यास करण्यासाठी आणि अक्षरा आकाशला सुद्धा काम येईन. तर भाऊजीने त्यासाठी बेडरूम आपला टेबल अभ्यास करण्यासाठी मागवला होता. आणि मी जे होते माझ्या वह्या पुस्तकं मी इथे ठेवायचे. माझे नोटबुक वगैरे असल्या तर मी ह्या खिडक्यामध्ये ठेवून द्यायचे. पण आता मी नसल्यामुळे अक्षर तर आता काय सध्या तर आठवीला आहे. तिचं काही एवढं नसतं तरी पण तिथं दिसत असेल तुम्हाला. हे बघा तिचे बुक सुद्धा इथे आहेत. आणि मला भेटलेल्या ट्रॉफी सुद्धा आहे. मला कॉलेजमध्ये ट्रॉफी भेटली होती बघा किती छान आहे. ही माझ्या कॉलेजची ट्रॉफीज आहे. तुम्ही बघू शकता याच्यावर नाव सुद्धा आहे आमच्या कॉलेजचं. मी बॉल बॅडमिंटन खेळायचे. त्यामध्ये आमचा म्हणजे नंबर आला फर्स्ट राज्यस्तरीय. तर आम्हाला तेव्हा भेटलं होतं. आणि हे नेक्स्ट टाइमचं होतं हे होतं वर्ल्ड कप सुद्धा मला भेटलेला आहे. पण आता हे खूप काळा झालेला आहे ठेवून ठेवून. पहिला जेव्हा घासून ना त्यावेळेस खूप चकचक दिसेल हो नाक्षरा. आणि ही रूम तुझ्याच नावाने ओळखली जाते कारण की मी म्हणणार ना माझ्या रूम मध्ये तर मग मी म्हणायची जाय मावशीच्या रूम मध्येच ठेवलेले. माझे नावच पडलेले हे मावशीची रूम अक्षरा सुद्धा म्हणायची. आणि हे आहे अक्षरा मेकअप करण्यासाठीचा बेडरूम. आता अक्षराचं नाव झालेलं आहे या बेडरूम ला. पहिले माझं होतं आणि अक्षरा अजूनही तुझंच आहे कारण की तुझी ओळख आठवणी आहे. बघा खूप झुला होती मला अक्षरा. आणि आता मी दाखवते तुम्हाला तिकडलं बेडरूम. म्हणजे जो ताई झोपती भाऊ म्हणजे अक्षरा आकाशाकडे झोपतात तो बेडरूम आहे. ती मी तुम्हाला दाखवते. हे आहे त्यांचा बेडरूम. छोटा आणि छान बेडरूम. तू पाह ना माझ्याकडे किती आलाय आज. हा तू बघा कसं उभं आले आले तर येतच नव्हतं. आज तर मस्त खेळतोय. हाय कर तू. तर फ्रेंड्स असं होतं ताईच्या दोन म्हणजे किचन आणि त्या बाजूच्या दोन बेडरूम. तर आता मी तुम्हाला वरती दाखवते का वरती सुद्धा दोन रूम काढलेले आहे. ताईचं सुद्धा खूप मोठं रूम घर आहे. खालचं आणि वरचं मिळून खूप होऊन जातं त्यांना. ह्या गल्लीतून यायचं म्हणजे ह्या छोट्या बोळमधून. आणि त्यानंतर आल्यानंतर इकडे लगेच टॉयलेट बाथरूम आणि प्लस इकडे लगेच किचन. त्या साईडनं दोन बेडरूम मध्ये गेल्यानंतर आणि इकडे आहे हॉल. तुम्हाला तर हॉल पण मी दाखवला. त्यानंतर इकडनं असं जायचं. इकडे आहेत पायऱ्या वरती जाण्यासाठी. आणि अक्षरा काय करते काय माहिती. आणि हे बघा इकडे आहे पुन्हा दोन रूम वरती. आणि तू बघा कसा उभे राहिलेला आहे. त्यानंतर इकडे आहे कपडे वाहू घालण्यासाठी त्याची गच्ची. कारण की ही जी गच्ची आहे ती आहे हॉलची. हॉलच्या वरती काही त्यांनी बांधकाम केलेलं नाही आहे कारण की हे जेवढे रूम आहेत त्यांच्यासाठी खूप आहेत. आणि वरती जे आहे हे आहे वरच्या दोन रूम. बघा वरती किती छान स्टाईल बसवली. तशीच त्यांना हॉलमध्ये पण बसवायची आहे. आणि याचं सुद्धा खिडकीचं काम बाकी आहे. आणि ताईनी हॉलचं बाकी असल्यामुळे वरती दोन खुर्च्या आणून ठेवलेल्या आहेत सोफ्याच्या. इकडली एक आणि इकडली एक दोन खिडक्या. हे बघा उतू. आणि इकडे पण असंच ठेवलेलं आहे कपडे वगैरे.
त्यानंतर इकडली एक रूम आहे, इकडे लाईट आहे अक्षरा? नाही, इकडे लाईट नाही बसवला, तिकडे बसवला होता. इथे कूलर वगैरे पसारा एक्स्ट्राचा. हे आहे अजून एक वरती रूम ठेवलेली. आणि किती मोठी रूम आहे. भाऊजीला काही किरायनं द्यायला आवडत नाही रेंटनी, त्यामुळे ते काही देणार नाही. पण हे सॉरी, आपला आकाश जो आहे तो इथेच अभ्यास करतो रोज. तर फ्रेंड्स, असं होतं ताईचं घर. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि छोटीशी गॅलरी आहे इथे, आम्ही कुंड्या वगैरे ठेवणार आहे त्या खालच्या. हां, फिरायला पण खूप मजा येते. आणि इथून असं खालचं दिसतं आणि ते खूप भारी वाटतं. आणि हे आहे ताईच्या आजूबाजूचे घर, खूप छान गेली आहे ताईची पण. आणि आता समोर इथे बांधकाम झालेलं आहे त्या कविता ताईनी. दाखवलंच असेल. आणि ह्या खाली जाण्याच्या परत पायऱ्या. ताईचं घर तर असं होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा फ्रेंड्स. तू तर बघा ना कसा त्रास देतोय, आता सुरू करतोय. मग फ्रेंड्स, आजचा व्लॉग तर असा होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ताईचं घर कसं वाटलं, मी कसं शिक्षण घेतलं हे तुम्हाला मी सांगितलं. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो करा. लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय.